राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज कोल्हापूर दौऱ्यावर असून अंबाबाई देवीचं दर्शन त्या घेणार आहेत. 12 वाजता त्या मंदिरात पोहोचणार आहेत आणि त्यामुळे सुरक्षेच्या काळास्तव सकाळी 10 वाजल्यापासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले. मंदिर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली असून राष्ट्रपती महोदय यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरण्यात आलेलं आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी. राष्ट्रपती मुर्मू या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आणि सुरक्षेच्या कारणामुळे आज मंदिर बंद ठेवण्यात आलेलं आहे. अंबाबाई मंदिरात जाऊन त्या दर्शन देखील घेणार असल्याचं कळत आहे. दरम्यान मंदिराबाहेर चोख व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. ही दृश्य आपण पाहतोय. राष्ट्रपतींसाठी रेड कार्पेट देखील अंथरण्यात आलेलं आहे. आणि सुरक्षेच्या कारणास्तव सकाळी 10 वाजल्यापासून मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेलं आहे. मंदिर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आणि अंबाबाई देवीचं दर्शन देखील त्या घेणार आहेत. सध्या सुरक्षा तैनात करण्यात आली असल्याचं पाहायला मिळत आहे.